जैन मित्रांनो, इंग्लिशला अजिबात घाबरू नका, कारण इथं मी आहे. इथं जर इंग्लिशमध्ये असलं तरी आपल्याला याच्यातून काय उचलायचं आहे इम्पॉर्टंट, त्याच्यावरतीच भर द्यायचा आहे. बाकी सगळं सोडून द्यायचं आहे, कारण एक्झामच्या दृष्टिकोनातून जे इम्पॉर्टंट आहे त्यांनाच आपण पिकअप करायचं आहे. मग ते इंग्लिशमध्ये असू दे, मराठीमध्ये असू दे किंवा हिंदीमध्ये असू दे, डोंट वरी अबाउट दॅट. मी असताना तरी तर चला आपण चालू करूया. प्रधानमंत्री आवास योजना जी आहे, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण जी आहे, तर या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमधील इम्पॉर्टंट पॉईंट्स, फक्त परीक्षाभिमुख पॉईंट्स काय आहेत ते. तर प्रधानमंत्री आवास योजनेच्या अगोदर त्याला इंदिरा आवास योजना असं म्हटलं जात होतं. पहिला मुद्दा इथं क्लिअर झाला, म्हणजे इंदिरा आवास योजना ही जी स्कीम होती त्याचं रूपांतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये करण्यात आलेली आहे. फर्स्ट पॉईंट कम्प्लिटेड. सेकंड पॉईंटमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे बघा, तर ही प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण जी आहे ती 20 नोव्हेंबर 2016 रोजी लाँच करण्यात आली. दुसरा पॉईंट आपला क्लिअर झालेला आहे, 20 नोव्हेंबर 2016 लाँच करण्यात आलेली आहे. तिसरा पॉईंट काय आहे, याचा मुख्य उद्देश काय आहे, ऑब्जेक्टिव्ह काय आहे याचा, तर हाऊसिंग फॉर ऑल, म्हणजे सर्वांना काय करायचे आहे, घरं द्यायची आहेत, हे एक टार्गेट आहे बघा. थर्ड पॉईंट इथं एकदम कम्प्लीट झालेलं आहे. आणखी टार्गेट काय ठरवलेले आहे की 2,95,00,000 घरांची बांधणी केली जाणार आहे 2022 पर्यंत असं म्हटलेलं आहे. म्हणजे हा चौथा पॉईंट कम्प्लीट झाला. म्हणजे ऑप्शनमध्ये देताना बघा, असे ऑप्शन दिले जाऊ शकतात, इंदिरा आवास योजनेचं रूपांतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये करण्यात आलं, पहिलं ऑप्शन. दुसरं ऑप्शनमध्ये देतील की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 20 नोव्हेंबर 2016 रोजी लॉन्च करण्यात आली, दुसरा ऑप्शन. तिसरा देतील की हाऊसिंग फॉर ऑल हे काय आहे, तर या प्रधानमंत्री आवास योजनेचं काय आहे, तर मुख्य ध्येय आहे. चौथा ऑप्शन असेल बघा इथं 2,95,00,000 करोड, म्हणजे 2,95,00,000 एवढी घर बांधायची आहे 2022 पर्यंत असं टार्गेट देण्यात आलेलं आहे बघा. आणि त्याच्याबरोबर ज्या ऑल बेसिक ॲम्युनिटीज, ॲम्युनिटीज म्हणजे काय की सोयीसुविधा सगळ्या द्यायच्या आहेत, हे पण एक टार्गेट आहे बघा. नेक्स्ट, आता ह्याच्यामध्ये फंडच्या बाबतीमध्ये बघा, ह्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन कॉस्ट वगैरे असणार आहे, कोणी किती घालायचे आहे, तर जे जनरली म्हणजे महाराष्ट्रासारखे राज्य असतील आणि केंद्र असेल याच्यामध्ये काय असेल, 60-40 रेशो असणार आहे. म्हणजे 60% जे आहे, 60% जे असणार आहे ते कुणी द्यायचं आहे, तर केंद्राने द्यायचं, सेंटरने द्यायचं आहे. राज्याने किती घालायचं आहे, तर 40% त्याच्यामध्ये घालायचे आहेत, म्हणजे जे पैसे घालायचे असतील ते. आता याच्यामध्ये काय असणार आहे, प्लस याच्यामध्ये जो स्वतः मालक असतो त्याने पण एक ठराविक रक्कम घालायची असते, ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे 60-40 रेशो जो आहे तो जो सरकारच्या मार्फत जे अनुदान दिलं जातं ना, त्या अनुदानाला 60-40 डिवाईड करण्यात आलेलं आहे. नंतर प्लेन एरिया असेल तर त्या प्लेन एरियासाठी 60-40 असेल. समजा हिमालयाचा भाग असेल किंवा मी म्हणलो ना नॉर्थ ईस्ट साईडचा जर भाग असेल, अगोदरच्या सगळ्या व्हिडिओज बघा, कारण त्याच्यामध्ये पण खूप इम्पॉर्टंट 5 मिनिटाचे पॉईंट्स, इम्पॉर्टंट पॉईंट्स मी कव्हर केलेले आहेत. तर त्याच्यासाठी 90-10 रेशो असणार आहे. 90-10 रेशो म्हणजे 90% केंद्र घालणार, 10% राज्यांना घालायचं आहे. आणि समजा जर केंद्रशासित प्रदेशच असेल, केंद्रशासित प्रदेश म्हणजे युनियन टेरिटरीज असेल, कोणते कोणते केंद्रशासित प्रदेश आहे, जसं की अंदमान निकोबार असेल, लक्षद्वीप आहे, जम्मू आणि काश्मीर आहे, त्याच्यानंतर लडाख आहे, त्याच्यानंतर दिल्ली पण केंद्रशासित प्रदेश आहे बघा, दिल्ली आहे, त्याच्यानंतर दादरा नगर हवेली अँड दीव दमन असेल, तर हे जे केंद्रशासित प्रदेश आहेत 1, 2, 3, 4, 5 आणि 6 हे केंद्रशासित प्रदेश आहे. याच्यानंतर चंडीगड आहे, चंडीगड पण केंद्रशासित प्रदेश आहे, आणि पुद्दुचेरी आहे. तर असे एकूण 8 केंद्रशासित प्रदेश आहे. तर या केंद्रशासित प्रदेशांच्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण याच्या अंतर्गत जर खर्च करायचा असेल तर 100% केंद्राच्या मार्फत काय केला जातो, खर्च केला जातो बघा. आता या स्कीममध्ये एक आणखी एक टार्गेट देण्यात आलेलं आहे की जे वर्कमॅनशिप जे असणार आहे, म्हणजे त्याच गावातील लोकांना काय करायचं, कॉन्ट्रॅक्ट द्यायचा आहे ग्रामीण भागातील, बाबा तुम्ही हे काय करा, घर बांधा, घर बांधत असताना चांगल्या क्वालिटीचं बांधा, क्वालिटी कन्स्ट्रक्शनची कशी असावी, चांगली असावी, ठराविक टायमिंगमध्ये ते कम्प्लीट होणं गरजेचं आहे. आणि याच्यामुळे काय होणार आहे की जे वर्कमॅनशिप जे आहे, म्हणजे थोडक्यात मी म्हणेल की लोकांच्या हाताला काम भेटणार आहे, स्किल्ड मन्सून्स म्हणजे जे काही गवंडी वगैरे त्यांच्याकडे चांगलं स्किल सुधारणार आहे. आणि याच्यातून मी म्हणलो की एम्प्लॉयबिलिटी जी आहे, रोजगार वगैरे वाढणार आहे. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना खूप महत्त्वाची आहे, ठीक आहे. आपण इम्पॉर्टंट पॉईंट्स बघितले. इम्पॉर्टंट पॉईंट्समध्ये मी या एकाच स्लाईडमध्ये जवळपास 6-7 इम्पॉर्टंट पॉईंट्स सांगितलेले आहेत. 6-7 इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ना, त्या पॉईंट्स मी फक्त आता अंडरलाईन करतो आणि तेच पॉईंट लक्षात ठेवा, बाकी काही वाचलं नाही तर चालेल. एक जो इथं देण्यात आलेला आहे तो एक प्रधानमंत्री, इथं बघा, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण इंदिरा आवास योजनेचं रूपांतर झालेलं आहे, हे पहिला पॉईंट. दुसरा जो आहे तो 20 नोव्हेंबर 2016 लाँच करण्यात आली, हाऊसिंग फॉर ऑल म्हणण्यात आलेलं आहे. 2,95,00,000 घरं बांधायची आहे 2022 पर्यंत टार्गेट आहे. 60-40 जर प्लेन एरिया असेल तर 60% केंद्राचा, 40% राज्याचा. 90-10 जो आहे नॉर्थ ईस्ट साईड आणि हिमालयन राज्यांच्यासाठी, आणि 10% 100% टोटली
जे कन्स्ट्रक्शन कॉस्ट असणार आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटची असणार आहे, कुठं तर युनियन टेरिटरीज म्हणजे केंद्रशासित प्रदेशांच्यासाठी. आणि मेन याच्यातून काय होणार आहे तर एक स्किल वाढणार आहे आणि एम्प्लॉयमेंट जे आहे रोजगार पण सुधारणार आहे. बस एवढेच पॉईंट लक्षात ठेवा, याच्या बाहेरचा क्वेश्चन अजिबात येणार नाही आहे. ठीक आहे, मी तर थांबतो. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.